तू टाकन जाते मेरे सिटिंग ना काढू दे चला काम इतक गाडी भर सगळं बंद करून टाक दुसरं कोणी असलं ठीक आहे आपल्याच पोराला दम द्यायचं काय काम इतक करून झाला ना तिकडून तिकडून इकडे पुढे लावतात मपली काय ठेवली तुम्ही या कशा प्रकारे तुम्हाला मान द्यायला होतं बघ तुम्ही जेसीबी गाडी घेऊन गेली एक मिनिट मान द्यायला होतं पण नाही नाही गाडी सोडतो अरे मला पाय नाही का पाय येड सुना पोतो माझ्यापेक्षा लिहिला आणि काय म्हणलं म्या धंदे काय काम आपलं कोणते अडवले तुम्ही चोऱ्या करून राहिले ना आम्हाला काय भिकारी लावतो का तुम्ही नुकसान अरे बापा येड सेठ नुकसान नाही याच्यात काय सेठ आहे नुकसान काय अरे सायनाथ आहे ना मौन आहे ना नुकसान नुकसान सांगायचं मला किती नुकसान सांगा बरं काय नुकसान नुकसान नाही काय बोला याच्यात नुकसान नाही मिळाले हे तुम्ही सगळे माय घालून राहिले नेऊ राहिले सगळी आपली माय तुम्ही दोन वाल आनंद चालवान तू मला कोण म्हणतो तुम्हाला कोणी आज यानं शब्द बोलला फक्त मला एक याला दाखवून याची बॉडी गडी दाखवून राहिली ना लय मोठी मी याला दाखवून आता उद्या सुनापा आज नाही बोला मी उद्या बोलून तुला पाय किती उदाहरण बालाजी पाय फक्त तुला बाजार बाजाराची किंमत आहे ना उद्या पाय तू बालाजी बोलतो का नाही का टाकायचं की टाक मला याला किती टाक मातृतीर्थ सिंदखेडाच्या विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना जीवनदायी ठरणारी अशी खडकपूर्णा नदी त्या ठिकाणी वाहते दुर्दैवानं एकही घाट लिलाव झालेला नसताना सुद्धा या नदीमध्ये 8 ते 10 ठिकाणी रेतीचं प्रचंड प्रमाणात अवैध उत्खनन झालं तक्रार झाल्यानंतर नारायणखेड आणि निमगागुरु या दोनच ठिकाणी जवळपास 10,600 ब्रास रेतीचं अवैध उत्खनन झालं त्याचं मोजमाप सुद्धा त्या ठिकाणी झालं आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की इतरही ठिकाणी जे अवैध उत्खनन झालं त्याचं सुद्धा मोजमाप तर झालंच पाहिजे परंतु संबंधित दोषी अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई तर झालीच पाहिजे परंतु या व्यतिरिक्त दंडात्मक सुद्धा कारवाई होऊन फौजदारी गुन्हे झाले पाहिजे जे प्रचंड साठे वाळू माफियांनी केले आहे ते सुद्धा जप्त झाले पाहिजे त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे तरच या अवैध उत्खननाला आळा बसेल व शेतकऱ्यांना ही खडकपूर्णा नदी ही जीवनदायी ठरेल